नमस्कार, सुग्रण मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर हो, माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा स्वतःच्या पैशाने, म्हणजे जे पैसे मी स्वतः कमवले आहेत त्यातून काहीतरी घेतलेलं आहे, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, म्हणजे तुम्हाला समजेल की मी त्या माझ्या स्वतःच्या पैशाचं काय केलेलं आहे किंवा त्यामधून किती मोठा आनंद मी विकत घेतलेला आहे। तसंही जे काही आपण मुलांसाठी घरच्यांसाठी करतो तर त्यातून खूप समाधान मिळतं। तर हा मी पण तसंच केलेला आहे। पेमेंट आलेलं खूप दिवस झालं होतं, परंतु काही खरेदी करता आलं नाही, खर्च करता आले नाही, पण आता मी ते कुठंतरी खर्च, म्हणजे खर्च केलेलं नाहीये। तर जे काही काय मुलांच्या अपेक्षा असतात किंवा जे काही मला आवश्यक होतं त्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत। चला तर मग पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी ते आलेले जे युट्यूबचं पेमेंट आहे ते कुठे इन्व्हेस्ट केलेलं आहे किंवा त्यामधून काय काय विकत घेतलं। तर आता आपण आहोत करमाळ्यामध्ये। जर रेसिपीसाठी जर मला काही आवश्यक असेल तर इथूनच आणावं लागतं। तर आमच्या गावापासून करमाळा 18 किलोमीटर आहे। चला तर मग काय काय खरेदी करायचे। तर आयुषसाठी सायकल घ्यायची होती, परंतु आयुष 1 वर्षाचा आहे आणि सायकल तर खूप मोठ्या होत्या किंवा त्याला लगेच चालवता येणार नाहीत, त्यामुळं अशी सायकल न घेता या पद्धतीची सायकल घ्यायचं ठरलं, जेणेकरून त्याला आत्ता खेळता येईल। त्याचा बड्डे आलेला आहे, त्यामुळं बड्डेसाठी त्याला सायकल घेणार आहे मी। तर इथं आम्हाला जशा हव्यात तसं आहेत, तर बघूयात यामध्ये आपल्याला जे आवडेल ते आपण घेऊयात। तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, त्यामधील कलर कॉम्बिनेशन म्हणजे हे खूप मला आवडलं आणि जरा थोडीशी मोठी पण आहे। तर ही घेतली आहे मी, तर चेक करून घेऊयात सगळं व्यवस्थित आहे की नाही। तर ध्रुवला अशी सायकल मला घेता आलं नाही त्यावेळेस, त्यामुळं मी आयुषला घेते। आणखीन काय काय जे बर्थडेसाठी हवं होतं ते पण मी खरेदी करते आता लगेच। आता आपण आलोय सोनाराच्या इथं। तर अक्षरासाठी रिंगा करायच्यात आणि पैंजण त्यासाठी, तर पाहूयात आता। तर अक्षराला रिंगा करायच्यात, तर थोड्याशा मोठ्या, म्हणजे 3 ग्रॅमपर्यंत करणार आहे मी, म्हणजे तिला नंतर पण घालता येतील। तिच्या अगोदरच्या ज्या आहेत त्या मी काढून ठेवणार आहे आणि ह्या रिंगा तिला कधीतरी घालण्यासाठी करणार आहे, जेणेकरून तिलाही वापरता येतील आणि मलाही कधी घालायच्या म्हटलं तर घालता येतील। यानुसार मी 3 ग्रॅमच्या रिंगा त्यासाठी करणार आहे। तर डिझाईन पाहूयात, खूप छान छान डिझाईन आहेत, बघूयात यातली एकच
एक छान आवडेल अशी घेऊयात। तर एक डिझाईन मला खूप आवडली, या रिंगा 3 ग्रॅमच्या आहेत, तर या आवडलेत मला, तर ह्या घेऊयात। लगेच कानामध्ये तिच्या घालून घेणार आहे, लगेच रिंगा तिच्या कानामध्ये बसून घेते। डेली यूजसाठी नाही घेतलेल्या, कधीतरी घालण्यासाठीच घेतलेत ह्या रिंगा। तर पहिल्यांदा मी ऑनलाईन पेमेंट पण केलं, जे यूट्यूबकडून मला पेमेंट आलं होतं त्यातूनच मी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे। ज्या वस्तू खरेदी केलेत त्या सगळ्या मी ऑनलाईन पेमेंटद्वारेच घेतलेत, पहिल्यांदा मी ऑनलाईन पेमेंट केले खरं म्हटलं तर। तर पेमेंट किती आलं हे सांगता येत नाही, परंतु मी पहिलं पेमेंट माझं जे आहे आलेलं ते काहीतरी 4 ग्रॅम मी सोनं विकत घेऊ शकते एवढं आलेलं होतं। तर अक्षराच्या रिंगा तर बसून झाल्यात आहेत, परंतु तिला पैंजण पण घ्यायचे डेली यूजसाठी, नाजूक असं पैंजण पण घ्यायचे। तर रिंगा बसून झालेल्या आहेत अक्षराच्या, तुम्ही बघू शकता एकदम छान आहेत, आणि डिझाईन पण मला खूप आवडली, त्यामुळे मी ही डिझाईन घेतली आहे जेणेकरून मला आणि तिला दोघीलाही वापरता येतील। रिंगा घेतल्यानंतर आता पैंजण घ्यायचे, तर रेग्युलर यूजसाठी घ्यायचं तिला दररोज वापरण्यासाठी, कारण तिचं जे घुंगराचं पैंजण आहे ते तिला शाळेमध्ये घालून जाता येत नाही आहे, ते खूप मोठं आहे, त्यामुळे तिला घरी वापरण्यासाठी म्हणजे दररोज पायात घालण्यासाठी एकदम नाजूक असं पैंजण घ्यायचे। तर बघूयात, यामध्ये आहेत काही डिझाईन ज्या खूप छान आहेत, परंतु त्यामधलं हे पैंजण मला खूप आवडलं, नाजूक डिझाईन आणि रोज घातलं तरी काही अडचण येणार नाही, असं जास्त जडजड होणार नाही पायामध्ये, त्यामुळे ही नाजूक अशी डिझाईन अक्षराला मला खूप आवडली। तर हे पैंजण मी घेते अक्षरासाठी, ध्रुवासाठी पण काहीतरी घ्यायचे, परंतु बघूयात नंतर पुढच्या वेळेस त्याला जे पाहिजे ते मी घेणार आहे। त्याला सांगितले की तुला काय घ्यायचं आहे, तू आठव आणि नंतर मला सांग की तुला काय घ्यायचं आहे, त्याचं काय अजून कन्फ्युजन आहे की काय घ्यायचं आहे, त्यामुळं आत्ता सध्या आयुष आणि अक्षरासाठीच मी घेतले, परंतु ध्रुवचा बड्डे आहे त्यावेळेस त्यासाठी काहीतरी घेणार आहे। तर हे पैंजण अक्षराच्या पायात खूप छान दिसते, एकदम नाजूक आहे आणि दररोज डेली यूजसाठी एकदम छान वाटते, तर ते पण घेतलं आहे मी। आणि दुसरं काय आहे जे बड्डेसाठी आवश्यक होतं, किराणा वगैरे किंवा केकचं साहित्य, ते पण मी घेतलं, पण तिथं काही मला शूट करता आलं नाही। तर या पद्धतीने माझी अक्षरा मस्त अशी नटलेली आहे, पैंजण आणि कानातलं रिंगा। रोज वापरण्यासाठी नाही, कधीतरी घालण्यासाठी घेतलेत ह्या, कारण मुलींचं कसं असतं ड्रेसनुसार त्यांच्या कानातले पण बदलतात। आणि तिला पाण्याची छोटीशी एक बॉटल हवी होती, कारण आता 3 ते 4 तासच शाळा भरते, मग पाण्याची मोठी बॉटल नको म्हणते ती, म्हणून छोटी बॉटल एक घेतली आहे। आणि हिथं त्यांचे जे शाळेचं साहित्य वगैरे आहे किंवा स्टेशनरी आहे ते मिळते, तिथं पण आम्ही काही काही आवश्यक आहे ते घेतलं। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत।